याचं कारण आज तर मी फक्त या आरोग्य शिबिरासाठी आणि एक दोन कार्यक्रम जे आपल्या खासदारांनी राजांनी लावलेले आहेत त्याच्यासाठी आलेलो आहे. आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलेलो आहे. उद्या उद्या म्हणजे इथं काही दिवसात ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घेण्यासाठी मिळणार आहे. पण एका गोष्टीचं मला खरंच समाधान आहे की सध्या जे काही किंवा जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणामध्ये आलेला आहे तो समोर दिसत असताना देखील शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही याचा मला अभिमान आहे. अन्यायावरती लाथ मारा हे तर शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहेच, पण त्याच बरोबरीने जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी शिकवलं की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, 80% समाजसेवा समाजकारण, आणि त्या 80% समाजसेवेला आज राजन आणि राजन आपल्या सगळे केदार आहेत सगळेच आहेत. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इकडे आहेत. बाकी जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगण्याची गरज नाही. अहो ही घोषणा मी सहज गंमत म्हणून सांगतो. सध्या राहुल गांधी ते भारत जोडो यात्रा चालले ना कन्याकुमारी ते काश्मीर, गेल्या आठवड्यात संजय राऊत तिकडे गेले होते आणि आल्यानंतर संजयनी मला तो व्हिडिओ दाखवला की काश्मीरमध्ये सुद्धा या गोष्टी आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा गेलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये महाराष्ट्राची जी काय बदनामी झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले, ही नाही म्हटलं तर एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे. शिवसेनेची पण झालेली आहे. गेले ते जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही दुःख व्यक्त करण्यात काही अर्थ नाहीये. पण जे अस्सल निखाऱ्यासारखे धगधगते शिवसैनिक शिवसेनेसोबत आणि माझ्यासोबत राहिलेत हे निखारेच उद्या राजकारणामध्ये मशाल पेटवणार आहेत.